नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला सांभाळतो, तो तिचे सर्व काही ऐकतो, म्हणून पत्नीने आपल्या माहेरच्या मंडळींना आपल्या घरी बोलावत घरी असलेल्या नवरा दीर व सासूला बेदम मारहाण केली व सासूच्या अंगावरील सर्व दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. ही घटना राहुरी येथे घडली. यातील आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आपला नवरा सासूचेच सगळं ऐकतो, या कारणावरून बायको सासरी नांदायचीच नाही. यावेळी आरोपीने फिर्यादी व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. निलेश लांडगे ह्याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सुगंध आणि लांडगे ते घरात दिसून मारहाण केल्यानंतर त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. 23 तारखेला मी कामावर हजर असताना मला घरून आईने फोन केला होता की घरामध्ये आपल्या माझे सासू सासरे आणि मेवणे दोन आणि इतर दोन अन्य अनोळखी माणसं घुसून आईला खूप हाणमार केली असं मला समजल्यास मी परत मी एकदम पटकन घरी पोहोचलो. घरी पोहोचलो तर त्यांनी घरात आईला खूप मारत होते. मी मध्ये सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी मला पण खूप मारलं आणि भावाला पण खूप मारलं. माझ्या डोक्यात गज घातले, आईच्या पण डोक्यात आणि हातावर पण गज मारलेला आहे आणि पाठीत काठ्या सांडशी माझ्या मेवण्यांनी आणि सासू सासऱ्यांनी हाणमार केलेली आहे. 5 वाजता संध्याकाळी ही घटना घडलेली आहे. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.